महेगर तालुक्यातील चायगाव येथे 1000 वर्षापूर्वीचा पुरातन मठ, मात्र पुरातत्व विभागाचा दुर्लक्ष। बुलढाणा जिल्ह्यातील महेगर तालुक्यातील ग्राम चायगाव येथे 1000 वर्षापूर्वीचा महादेव मठ असून गावाला लागून आहे। या ठिकाणी दगडाच्या कोरीव काम केलेला नेत्रदीपक 9 समाध्या आहेत। प्रत्येक समाधीवर महादेवाची पिंड असल्याने या ठिकाणाला महादेव मठ म्हणतात। येथे 8 दगडाचे छोटेसे मंदिर असून दर्शनी भागाच्या दगडावर मोदी भाषेत 1996 चायगाव असा गावाच्या नावाचा उल्लेख आहे। हे गाव सुद्धा फार जुने असावं। हा महादेव मठ पंचक्रोशीतील ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे, मात्र या पुरातन ठिकाणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं। या ठिकाणी भाविक नवस फेडतात, दररोज आरती व प्रसाद वाटप केला जातो। सरपंच भारत रहाटे यांच्या पुढाकाराने या महादेव मठाचा जीर्णोद्धार करण्याचा गावकऱ्यांनी जणू संघ बांधला। त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणाला क दर्जा प्राप्त झाला। या गावाचं विशेष म्हणजे येथे एक गाव एक गणपती असतो, त्यामुळे या मठाजवळ ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गणपती मंदिर उभारलं असून काम सुरू आहे। या ठिकाणी भक्त निवासासाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला। या दुर्लक्षित मठाचा विकास करण्याचं पुरातत्व विभागाने लक्ष देऊन जीर्णोद्धार करावा अशी अपेक्षा चायगाव ग्रामस्थ करत आहेत। गजानन दुतोंडे, विदर्भ विभागीय प्रतिनिधी।